नमस्कार, आज सकाळी 7 वाजता एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचे अधिकारी संजय राऊतच्या घरी पोचले. विषय होता पत्राचा, जो जवळपास 1200 कोटीचा घोटाळा आहे. त्या घोटाळ्याला जे जे कोण पार्टी आहेत त्याच्यामध्ये एक संजय राऊतसुद्धा आहे, पण त्या इन्क्वायरीला किंवा त्या इंट्रॉगेशनला सहकार्यच करायचं नाही असं संजय राऊतने ठरवलं, म्हणून त्या अधिकारी घरी पोचले. हा जर माणूस घराच्या बाहेर येऊन सहकार्य करत नसेल तर माणूस कुठे जाणार? आणि जर एवढा मोठा घोटाळा झाला आहे 1200 कोटीचा तर त्याला तर उत्तरं द्यावी लागणार संजय राऊतला. संजय राऊत काय कोण, जे काय ब्रिटिशर गेले भारतातून ते काय ह्याच्या नावाने काय प्रमाणपत्र सोडून गेले काय की हा आमचा बाबे आहे? ह्याच्यावर कसली कारवाई होता कामा नाही? ह्यांनी अश्लील चाळे केले तरी चालतील, महिलांना शिवा घातल्या तरी चालतील, कुठेही धुमाकूळ घातला तरी चालेल, असं काय प्रमाणपत्र आहे की काय संजय राऊतच्या नावाचं? हे संजय राऊतनी नाटकं करणं बंद करावं. हे जे काय भाड्याची लोकं घराबाहेर घोषणा द्यायला उभी केलीत ना, ते पोलिसांचे बांबू पडतील. तर एकही संजय राऊतचं नाव काढणार नाही संध्याकाळी टेबलवर. जास्त नाटकं करू नका आणि जी इन्क्वायरी होते त्याच्यामध्ये सहकार्य करा, तरच तुम्हाला ह्याच्यातून मार्ग निघू शकतो. पण जर उगाचं जर तुम्ही धुमाकूळ घालायला प्रयत्न केला तर मग आतमध्ये जेलमध्ये बसून जेलर बरोबरच मुलाखत तुमची पुढची तुम्हाला घ्यावी लागेल. दुसरा तुमच्यासमोर पर्याय उरला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.